मराठी राजभाषा दिन त्यानिमित्त सर्व मराठी बांधवांना राजभाषा दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. शब्दांच्या तोंडाला फुले आम्ही गुंफितो, शब्दांच्या तोंडाला फुले आम्ही गुंफितो, मान्यवरांच्या आगमनाने हर्षमणी दाटतो, हर्षमणी दाटतो. स्वागत नव्हे फक्त हाय जिवाळा, स्वागत नव्हे फक्त हाय जिवाळा, पाहुण्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा, पावन झाला सोहळा. येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे अतिथीगणांचे मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोज गुरुवार या दिवशी 10वी वर्गाचा निरोप समारंभ, अर्थात त्यांचा सत्कार सोहळा. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक विद्यार्थी या सर्वांना अनुबंध वृद्धिगत व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रत्येक कार्यक्रमास अध्यक्षाची आवश्यकता असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री सोनावणे सरांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या आगमनाने आम्ही झालो प्रसन्न, आपल्या आगमनाने आम्ही झालो प्रसन्न, करावी कार्यक्रमाची सुरुवात करुण दीप प्रज्वलनात, करुण दीप प्रज्वलनात. कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व अतिथीगण शिक्षक वृंद यांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे. परीक्षा विभाग प्रमुख म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत. आज दिनांक 27 फेब्रुवारी 2020 या दिवशी 10वी वर्गाला निरोप समारंभ निरोप देणार आहेत. त्यानिमित्त उपस्थित राहिलेले शाळेचे मुख्याध्यापक साहेब व प्रमुख पाहुणे व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो माझे शिक्षण प्राथमिक शिक्षण भगवानगरमध्ये इथं झाले. तेथून 5वीला ऍडमिशन घ्यायचे होते. त्यावेळेस माझ्या भावाला विचारलं मी कुठे घेऊ, मला तो युरा शाळेतच शिकत होता, तो मला युरा शाळेत घे. तो आज ह्याच शाळेत शिकून चांगले गुण घेऊन आज MBBS डॉक्टर आहे. ज्यावेळेस मी इथं शाळेत आलो 5वीला होतो त्यावेळेस सुचकी सर खूप मयाळू एक खूप शिक्षक, जसे की वडील आणि मुलामध्ये कसा संवाद असतो त्याचप्रमाणे मुलाला शिकवायचे, काय बाळा बरे काय असा गोष्टी शिकवायचे, खूप आवडायचं सर, खूप मया प्रेम लावायचे. त्यानंतर 6वीला आलो सरोज सरच शब्द ऐकूनच खूप भारी वाटायचे. ज्यावेळेस सरोज सर वर्गावर यायचे त्यावेळेस म्हणायचे, मुलं म्हणायचे गुड मॉर्निंग सर, त्यावेळेस सरोज सर म्हणायचे बेटो बच्चो सर मला म्हणायचंय. म्हणतात ना तुमचे शब्द जसे अमृताहून गोड, सर सर सुद्धा तुम्ही इतकं लय भारी शिकता सर, लय भारी शिकवतात. काय सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे, मोठे मुलं असल्याने 9वी 10वीला शिकवता येते, कसं समजून घेतात ते, पण लहान मुलाला इंग्रजी समजत नाही, पण त्याला समजून सांगण्याचे काम फक्त काळे सरांनीच केलं. काळे सर एक शिक्षण नव्हे तर एक कवी आहेत.
कविता खूप चांगले लिहितात, गाऊन दाखवितात. काळे सर सुद्धा खूप चांगले आहेत आणि आम्हाला खूप काळे सरांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्यानंतर एम डी सर म्हणजे सर रागे होते ना, एम डी सर मला तारक मेहता का उलटा चष्मा आहे त्यामध्ये जेठालाल सारखीच ऍक्टिंग करून दाखवणारे, तशीच भांगपट्टी, तशीच राहणीमान, तशीच बोलणे मान, पण विद्यार्थ्याला बोलायला गेले गावरण पद्धती असं टकरून बोलायची. ज्यावेळेस मुलांना बोलतात एखादं नाव असलं, माझं उदाहरण घेतो कार्तिक असलं तर कीर्तिका म्हणणारा, हे शब्द ऐकून खूप भारी वाटायचं. सर आठवीला बोडकी सर, आठवीला बोडकी सर होते, बोडकी सर गणित खूप विषय भारी शिकवतात. ज्यावेळेस एखाद्या मुलाला सर्व काही मुलांना गणित द्यायचे, काही वेळेस मुलांना गणित येत नव्हते, त्यावेळेस एखाद्या मुलांना गणित येत नसेल तर कुचर हा बाई म्हणायचे, त्यावेळेस कुचर हा बाई म्हणायचे, त्यावेळेस सरच मुलं गणित सोडवायचे. एखादा एक नसलं तर ऐकून घ्यायचं, पण खूप भारी वाटायचं. सर खेटके सर म्हणलं तर साधारण माणूस, गरीब माणूस, पण गुण खूप भारी. ज्यावेळेस वर्गावेचे इंग्रजी शिकवायचे खूप भारी वाटायचं. असं की एखादा माणूस आहे असं घरचा माणूस आहे साधारण भाऊ कुणी तरी इंग्रजी शिकवत असं वाटायचं. सर डावडू सर म्हणलं तरी एक संतच म्हणायचं, असं एक मराठी विषय शिकवायचे. मराठी विषय शिकवायचं म्हणलं तर एक एखादा कविता असेल तर खूप भारी समजून सांगायचे. त्यांची त्यांचं स्पष्टीकरण होण्या व्हायच्या होऊच तर कोणी बोलत नव्हतं. खूप सर सुद्धा डावडू सर सुद्धा खूप शिकवायचे. साळू सर म्हटलं तर साळू सर सुद्धा ज्यावेळेस साळू सर वर्ग आधी मुलं शांत कलम करत असतील तर ज्यावेळेस वर्ग येत होते त्यावेळेस मुलं सर्व शांत बसायचे, कारण की साळू सरांचं खूप भीव वाटायचं आम्हाला. पाचवी पासून सुद्धा दहावीपर्यंत सुद्धा साळू सर सतत म्हणायचे, दहावीला असताना मुलांना अभ्यास करा, तुमच्यापाशी टाइम आहे. पण आम्ही त्यांचं ऐकून अभ्यास करून दहावीला चांगले मार्क घेऊन या शाळेचं मोठं नाव कमवू. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणलं तर मोठे सर म्हणायचे, पहिल्यांदाच म्हणले होते भूगोल विषय शिकवतात, ते म्हणायचे मी काय भूगोल विषय शिकवायला आलो, फक्त तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलोय, सर म्हणायच्या तुमच्या फक्त अडचणी सोडायच्या, तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या तर मला सांगा, मी तुमच्या सर्व अडचणी सोडवेन. सर माझी आतापर्यंत पाचवी ते दहावीपर्यंत एखादी चूक झाली असेल मला माफ करा. माझ्याकडून सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या पैशासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.